पोलीस पाटील महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील या पदासाठी भरती सध्या चालू आहे कोणकोणत्या ठिकाणी मित्रांनो अर्ज करायचे आहेत संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तरी पण काही शंका राहिल्या असतील कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा माझा नंबर सुद्धा दिलेला असतो अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा कारण व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती पुन्हा पुन्हा विचारली की मित्रांनो त्यामध्ये माझा आणि तुमचा दोघांचा पण वेळ वाया जातो त्यामुळे अगोदर व्हिडिओ संपूर्ण कम्प्लीट पहा मित्रांनो आणि यामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम ऑलरेडी मित्रांनो आपले जे आपन, एक पॅटर्न विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला आहे त्यांना मित्रांनो काही सुद्धा काळजी करायची आवश्यकता नाही त्यामध्ये सर्व तुमचा हे अभ्यासक्रम काय होणार आहे इन्क्लूड होणार आहे त्यामुळं आपण जर अजून सुद्धा जॉईन केलं नसेल तर आठशे पन्नास रुपये फी आहे मित्रांनो एकदा का तुम्ही जॉईन केलं की कोणतीही सरळ सेवा भरती असू द्या तुम्हाला काहीही सुद्धा चिंता करण्याची आवश्यकता पडत नाही आणि सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहते त्यामुळे नक्की मित्रांनो जॉईन करा एक्झामवाडी पॅटर्न सर्वात कमी फी आणि क्वालिटी एज्युकेशन मग तलाठी भरती असू द्या पोलीस पाटील असू द्या ग्रामसेवक असू द्या अंगणवाडी परीक्षिकासद्या शिक्षक भरती आरोग्यसेवक वनरक्षक पोलीस भरती विस्ताराधिकारी वरिष्ठ लिपिक या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी फक्त एकच फी आहे प्रत्येक भरतीसाठी सेपरेट स्टडी मटेरियल लाईव्ह क्लासेस आणि टेस्ट सिरीज यामध्ये अवेलेबल आहे डेली लाईव्ह क्लासेस पाहू नाही शकला नंतर सुद्धा पाहू शकता मित्रांनो सर्व ई बुक ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी तुम्हाला दिलं जातं प्रत्येक टॉपिक शिकून झाल्यावर त्यावरती ऑनलाईन टेस्ट बेसिक कम्प्लीट झाल्यानंतर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि अपडेटेड पॅटर्ननुसार मित्रांनो भरपूर प्रश्नांचा सराव त्यामुळे जॉईन करण्यासाठी मित्रांनो हाच नंबर आहे आठशे पन्नास रुपये याच नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून पाठवायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा आहे मग नेमकी वयोमर्यादा किती आहे आपण बघूया पोलीस पाटील ओके पुलीस पाटील या पदासाठी वयोमर्यादा जर आपण बघितलं तर वयोमर्यादा किती आहे मित्रांनो तर वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या रोजी पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे या दरम्यानमध्ये काय पाहिजे उमेदवाराचं वय पाहिजे आहे पंचवीस कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं अर्ज करणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता किती पाहिजे आहे दहावी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे ओके कमीत कमी दहावी पास पाहिजे आहे जास्त असेल तरी पण चालू शकतं फक्त दहावी पास ही कमीत कमी अट आहे जास्त बारावी ग्रॅज्युएशन असेल तरी चालू शकतं अर्जदार व्यक्ती त्याच गावचा स्थानिक रहिवाशी असणं गरजेचं आहे आता आपण बघणार आहोत ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा की कोणकोणत्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे मग त्याच ठिकाणचा ज्या ज्या गावामध्ये आपल्याला माहिती पोलीस पाटील हे त्या गावापुरतं पद मर्यादित असतं मग पोलीस पाटील होण्यासाठी तुम्हाला फक्त आता ज्या ठिकाणी जाहिराती आलेल्या आहेत एक मी तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणत्या ठिकाणी जाहिरात आलेल्या आहेत भरपूर ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो तर त्या ठिकाणचा तुम्ही रहिवाशी असणं गरजेचं आहे अर्जदार त्या गावचा स्थानिक रहिवाशी असल्याबाबत संबंधित जे कागदपत्र अर्जसोबत जोडणं तुम्हाला ते रहिवाशी दाखलासुद्धा जोडावं लागणार आहे त्यानंतर अर्जदार व्यक्ती पोलीस पाटील पदाची कर्तव्य बजावण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे जेणेकरून आता आपल्याला तर माहिती पोलीस पाटील म्हणल्यावर जवळपास मित्रांनो आपल्याला तसा थोडंसं गावामध्ये देखरेख करण्यासाठी इकडं तिकडं जाणं वगैरे हे सर्व शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असला पाहिजे अर्जदार व्यक्तीस कोणत्याही गुन्ह्यात गुन्ह्यात कोण कौन्त, कोणत्याही गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचा दंड अगर शिक्षा झालेली नसावी ज्या प्रवर्गासाठी सदर पद भरण्यात येत आहे अशा प्रवर्गातील व्यक्तीनेच अर्ज भरणे बंधनकारक आहे अर्जदार व्यक्ती सरकारची थकबाकी नसावी अर्जदार व्यक्तीस नमूद वरील वर नमूद केलेले पात्र पात्रतेबरोबरच निवड निवडीकरता यत्ता दहावी व पदवी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित ऐंशी गुणाची वतन वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह आणि मल्टिपल चॉईस स्वरूपाची प लेखी परीक्षा घेण्यात येईल यामध्ये सामान्य ज्ञान गणित स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडीचा समावेश असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील लेखी परीक्षेमध्ये ऐंशी गुणापैकी कमीत कमी छत्तीस टक्के म्हणजे पंचेचाळीस टक्के ऐंशी गुणापैकी छत्तीस गुण मिळाले पाहिजेत म्हणजे शंभरपैकी पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे अशा उमेदवार काय होतील मित्रांनो मुलाखतीसाठी म्हणजे तोंडी परीक्षेस पात्र ठरतील आता मित्रांनो हा जो काय सिलेबस आहे ना मित्रांनो सामान्य ज्ञान असेल गणित असेल त्यानंतर सामान्य प स्थानिक परिसर म्हणजे आता समजा तुमचं सांगली जिल्ह्यामध्ये ही रिक्रुटमेंट आली तर सांगली जिल्ह्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या गावाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो हे सर्व आपल्या क्लासमध्ये नक्कीच काय होते कंप्लीट होत चाल अगदी बेसिकपासून हाय लेवलपर्यंत त्यामुळे जॉईन केला नसेल नक्की काय करून घ्या जॉईन करून घ्या तुम्हाला आठशे पन्नास मित्रांनो एक वर्षाची एक वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच कोणती ना कोणती सरकारी नोकरी लागेल एवढं मात्र मित्रांनो त्यामध्ये नक्की आहे अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्तेप्रती जोडाव्यात अर्जदाराने परीक्षेस येताना सो खर्चाने यावे लेखी परीक्षांची मुलाखतीच प्राप्त उमेदवारास वीस गुणांच्या तोंडी परीक्षेची मुलाखत म्हणजे ऐंशी गुणांची लेखी परीक्षा ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आणि वीस गुणांची मुलाखत असे टोटल शंभर प्रश्न काय मित्रांनो शंभर गुणांची परीक्षा असणार आहे ठीक आहे तोंडी परीक्षेस या ते जाताना जन्मतारीख शैक्षणिक पात्रता म्हणजे दहावीचं सर्टिफिकेट असेल दहावीचं बारावी सर्व सर्टिफिकेट तुमची घेऊन जायचं तुमची फाईलच घेऊन जायची काय कमी का पडू नाही त्या ठिकाणी ठीक आहे जातीचा दाखला असेल पोलीस अधीक्षक यांच्या दाखल्याच्या मूळ प्रती आणाव्यात तोंडी परीक्षेस अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडी करता अ अन्न त्याला बाद करण्यात येईल अपात्र ठरेल असं सांगितलेलं आहे मराठी भाषा येणं गरजेचं आहे मित्रांनो तसंच लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला यासोबत जोडायचं आहे शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र अर्जसोबत मित्रांनो सादर करायचं आहे ते तुम्हाला सर्व कुठं माहिती भेटेल काय भेटेल ते पण मी तुम्हाला सांगतो अर्ज कुठं भेटणार आहे ते पण आपण बघणार आहोत तर आता आपण मित्रांनो जाऊया ऑफिशियल वेबसाईटवरती आणि कोणकोणती डॉक्युमेंट लागतात काय ही संपूर्ण मित्रांनो कागदपत्रांची जी यादी आहे मी आपल्या एक्झामऑडी टेलिग्राम चॅनल जे आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन देतो आहे तिथं जावा आणि ही पीडीएफ डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला हे सगळं कागदपत्र वगैरे वगैरे सापडतील आता बघा कोणकोणत्या ठिकाणी मित्रांनो ही पदभरती होत आहे दोन हजार तेवीस पोलीस भरती ते आपण बघून बघणार आहोत आणि हा प्रश्न तुमच्या करिअरशी रिलेटेड असतो मित्रांनो त्यामुळे मी अगोदर त्याची सत्यता पडताळत असतो की नक्की बाबा हे खरं आहे का कारण आजकाल काय आहे फेकपर बऱ्याच बातम्या येत असतात तर आपण जर बघा सांगली डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जर गेला मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला ही ऑफिशियली रिक्रुटमेंट दिसून येत आहे मग या ठिकाणी सर्वच बातम्या असतात तलाठी भरतीची असू द्या किंवा इतर सुद्धा भरती तुम्हाला इथे दिसून येत असतात त्या त्या जिल्ह्याच्या प्रमुख वेबसाईटवरती जसं की आपण तलाठी भरतीची दोन हजार एकोणीसची जी जी हरत आली होती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत असते मग इथं बघा ज्या आहे तीच मी पी एफ डाऊनलोड केलेली आहे आणि तीच पीडीएफ इथं मी तुम्हाला दाखवत आहे दा तर इथं जर आपण बघितलं तर, तर मित्रांनो मिरज तालुक्यामध्ये ही भरती निघालेली आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर, तर तासगाव तालुक्यामध्ये एवढ्या गावांमध्ये ही भरती आलेली आहे मित्रांनो ही सगळं आता मी वाचत बसत नाही हे टेलिग्रामवर टाकतोय हो तिथून तुम्ही डाउनलोड करा तेवढं कष्ट घ्या मित्रांनो टेलिग्राम जॉईन कराच खूप तिथे सारे अपडेट तुम्हाला भेटत असतात कवटे मंकाळ तालुक्यामध्ये मित्रांनो रिक्रुटमेंट आलेले आहे ओके त्यानंतर जर आपण बघितलं तर हां एवढ्या आणि एवढ्या त्या त्या गावामध्ये तुम्हाल तुम्हाला त्या गावचा रहिवासी असणं गरजेचं आहे अदरवाइज तुम्ही नाही भरू शकणार हे सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता अर्ज कधी भरणार किती तारखेपर्यंत भरायचा आहे तिथं जाहीरनामा दिलेला आहे मित्रांनो स्पेशल आपण या ठिकाणी बघू शकता मिरज उपविभागीय मिरज तासगाव कवठे बंकाळ तालुक्यातील खालील गावामध्ये जी तुम्हाला आता मी गाव सांगितली नागरिकांना कळवण्यात येते की सोबत जोडलेल्या या सर्व माहितीसोबत ओके पोलीस पाटील पद भरण्यात येत आहे ज्या उमेदवारास पोलीस पाटील म्हणून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी संबंधित तहसील कार्यालय येथे दिनांक वीस दोन दोन हजार तेवीस ते सत्तावीस दोन दोन हजार तेवीस ही एफ माझ्याकडे याला थोडा उशीर झाला मित्रांनो त्याबद्दल खरं तर दिलगिरी कारण आज आपल्याकडे सव्वीस तारीख आहे उद्यापर्यंतच आपल्याला अर्ज करायचा आज सगळी तुम्ही काय करा कागदपत्र या जे जे सांगितलेले जमाजम करा आणि उद्याचे उद्या हा फॉर्म भरून टाका पावणे दहा ते सव्वा सहा वाजेपर्यंत मित्रांनो म्हणून म्हटलं आज रविवार आहे आज काय जाऊ नका उद्या जावा ठीक आहे वरील तारखेनंतर तसेच वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्याचप्रमाणे अटी पूर्ण खालील अटी पूर्ण करण्यापात्र उमेदवारांनी अर्ज करावेत अर्ज तहसील कार्यालय हा हे महत्वाचं आहे अर्ज कुठं भेटणार बघा अर्ज तहसील कार्यालय मिरज तासगाव कोटे आणि अप्पर तहसील कार्यालय सांगली येथे उपलब्ध आहेत सदरच्या अर्जासाठी उमेदवारांना शंभर रुपये इतके शुल्क आकारण्यात येईल अर्ज घेण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये फी आहे मित्रांनो आणि अर्ज भरण्यासाठी अजून वेगळी असेल तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळं काय भेटणार आहे आता अर्ज वाटप आणि स्वीकारणे कुठं भेटत आहे तर इथं तुम्हाला भेटत आहे या ठिकाणी जे तुम्हाला दिलेलं आहे ओके तर मी आताच तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भेटते परीक्षा शुल्क तीनशे रुपये आहे खुल्या प्रयोगासाठी पाचशे रुपये आहे अर्जाची छाननी होणार आहे अठ्ठावीस ते सहा मार्च म्हणजे या तारखेमध्ये आणि पात्र उमेदवारांची सहा तारखेलाच लगेच यादी लागेल मित्रांनो लेखी परीक्षा तेरा तारखेला असणार आहे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीच पात्र उमेदवारांची यादी पंधरा तारखेला मित्रांनो जाहीर होणार आहे लगेच तोंडी तो परीक्षा सतरा तारखेला होणार आहे आणि निवड यादीसुद्धा तुम्हाला लगेचच सतरा तारखेला मित्रांनो पाहायला भेटणार आहे मिरज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय मिरज या ठिकाणी होणार आहे तर एवढी मित्रांनो झाटापट पड़, झटापट ही नोकरी होत आहे आणि सर्व भरतीचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या, या एक्झामॉडी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे तात्काळ तुम्हाला वेळचे वेळी लगेच नोटिफिकेशन येईल पुढचं जे बेलकन आहे ते पण प्रेस करा म्हणजे काय होईल लगेचच तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या नोटिफिकेशन भेटून जाईल आणि मित्रांनो कोणत्या पण छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या भरतीसाठी मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे विषय असतात ते सर्व परिपूर्ण होतील मित्रांनो आपल्या एक्झामवाडी पॅटर्नमध्ये त्यामुळे जरी जॉईन झाला नसला नक्की व्हा जॉईन झाल्यापासून तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी असते एक वर्षापर्यंत तुम्ही ते पाहू शकता जरी तुम्ही लाईव्ह नाही पाहू शकता रेकॉर्डेड पाहू शकता मित्रांनो आणि क्वालिटी एकदम एज्युकेशन आहे त्यामुळं बिंदास 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 तुम्ही यासाठी जॉईन होऊ शकता हा नंबर आहे फोनपे आणि गुगल पेला आणि व्हॉट्सअपला पण हाच नंबर आहे या नंबरला पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा आहे कारण सर्व भरत्या येणारच आहेत मित्रांनो या भरत्यासुद्धा तलाठी भरती असेल ग्रामसेवक ह्या हो, सर्व भरत्या येणारच आहेत अभ्यास जे जॉईन झाले असतील त्यांनीसुद्धा अभ्यास आपला कंटिन्यू ठेवा कारण मित्रांनो भरती अचानक आल्यानंतर आपली धांदल होऊ नये त्यामुळं सुरुवातीपासूनच तुम्ही काय करायचं आहे अलर्ट राहायचं आहे आणि उशीर करू नका जॉईन झाला नसला तर तात्काळ जॉईन व्हा ता इथं थांबूया आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीचं नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद